बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी तात्यासाहेब मोरे आता पाहूया सविस्तर वृत्त सांगलीतील पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत कोथळेच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा काळवणली आहे भविष्यात राज्यात अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये तसंच पोलीस कोठडीतील आरोपीच्या तपासाची दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले चोरीच्या कथित आरोपावरून सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे याला संशयावरून ताब्यात घेतलं होतं पोलिस कोठडीत त्याच्यावर अमानुषरित्या थर्ड डिग्रीचा वापर झाल्यानं कोठडीतच त्याचा मृत्यू झाला आणि हे पाप लपवण्यासाठी पी आय युवराज कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळून टाकला या प्रकरणी आतापर्यंत कामटे यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित करण्यात आले या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी पत्रकारांनी वार्तालाप केला नामदार केसरकर म्हणाले भविष्यात पोलीस कोठडीत आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होऊ नये तसंच कोठडीतील आरोपीकडे कोणत्या प्रकारे तपास करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरण निश्चित केलं जाईल अशी माहिती नामदार केसरकर यांनी दिली एक गोष्ट अशी असते की या प्रकरणामध्ये जे ॲक्शन आहे ही फास्ट झालेली आहे जे दोषी आहेत त्यांना अटक झालेली आहे आणि सुद्धा जे संबंधित असतील त्यांनासुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे अधिकची काय चौकशी असेल शासन निश्चितपणे करेल तर साधारणपणे आपल्या पोलीस दलाचं मनोधैर्य उच्च राहील अशाच तऱ्हेचं माझी नेहमीची भूमिका असते त्यांची जे काही कन्सर्न असतील त्यांना असं वाटत असेल की ह्या प्रकरणामध्ये काही चूक झालेली आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चूक झाली ते मी ऐकून घेईन निश्चितपणे आणि मग त्याच्यावर योग्य ती चौकशी केली जाईल सांगले की जो प्रकार घडला तो पोलिस दलाला अजिबात म्हणजे न शोभणारा असा आहे याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि असे प्रकार घडू नये याच्यासाठी काही पॉलिसी डिसिजन घ्यायला लागतील इथून मी ज्याला सगळ्या प्रकाराची चौकशी करून मुंबईला जाईन त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि असे प्रकार भविष्यामध्ये घडू नये याच्यासाठी काय काळजी घ्यायला लागेल ती योग्य ती काळजी आम्ही घेऊ अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सांगली पोलीस अधीक्षक दिगंबर शिंदे यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे याकडे पत्रकारांनी नामदार केसरकर यांचं लक्ष वेधलं असता या प्रकरणात अन्य वरिष्ठ अधिकारी सकृतदर्शनी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असंही नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं आज पोलीस कोठडीत पोलिसांकडून आरोपींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी नवी नियमावली ठरवण्याबरोबरच अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज केसरकर यांनी व्यक्त केली आहे